नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय मिळालं? काय मिळालं तुम्हाला असा चार चौघात तमाशा करून? पार्टी होती, प्यायला दारू, त्यासाठी आरडाओरडा करायला काय झालं? पण तुम्ही जे काही केलं ते नशेत नाही, ठरवून मुद्दाम केलं ते. ओ, एवढी मोठमोठी माणसं जमली होती, तुम्हाला माझ्या माणसांचा अपमानच करायचा होता तर आलातच कशाला? माझा माणूस, माझा माणूस. कालपर्यंत तुला ज्याची आठवण पण नव्हती त्याने तुला आज नोकरी दिली. लगेच तुझा माणूस झाला. काय म्हणाला? खबरदार कुणा असं काही बोलाल तर. तुला एवढा राग का आला? खरं बोललो म्हणून. काय पाहिलं का त्यात? रूप, पैसा, ऐश्वर काय पाहिलंस? आता कळलं त्याची तुझ्यावर एवढी कृपा का? 15 वर्ष आम्ही नोकरी केली, आमच्याकडे फोन नाही, गाडी नाही. 2 महिन्यात तुला प्रमोशन. डोळे मिटून जरी दूध पीत असलीस ना तरी सगळं जग बघतय ग. स्टॉप इट. ओ, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असले केळसवाणे आरोप करताना. तुम्हाला माझा मत्सर वाटतोय. मी तुमच्याहून प्रगत गेले, तुमच्या पुढे गेले, तुमची काहीही मदत न घेता हे घर चालवलं. माझी मदत? तुला कशाला लागेल माझी मदत? तुझी चाहते आहेत ना तुला मदत करायला. हो आहेत ना, मला मदत करणारी माणसं आहेत, पण तुम्हाला ओळख नाही पटणार त्यांची. औ, पहा सारखा पाठीशी उभा राहायला विलास म्हणून आज आपलं घर चालते, नाहीतर रस्त्यावर आलो असतो आपण. सोडून दे ना नोकरी, बघू आपलं काय होतं ते. सोडून दे. आणि मंडळात ताकद असेल ना तर सर्व काही मिळवता येतं. येत ना, आणि ते मी मिळवून दाखवलंय, तुम्ही नाही. जा झोपा आता, बायकोचं मन दुखावलं, शांतपणे झोप लागेल तुम्हाला. जा झोपा. पिंकी, बंटी, पिंकी, बंटी. अरे तुम्ही दोघं इथे काय करताय? चला उठा, चला आधी, चला घरी. आई आई, आम्हाला बाबांची खूप भीती वाटते ग. अग काय झालं घाबरायला? आई आई बाबा सारखे तुला ओरडतात. बाबा आईवर रागावू नका ना, तिच्याशी भांडू नका ना. हे बघ पिंकी, बंटी, आता तुमचे बाबा नाही भांडणार माझ्याशी, कधीच नाही ओरडणार माझ्यावर. तुम्ही चला घरी, चला. भाई साहेब आते हो? या स्वस्त पोळीभाजी केंद्राच्या संचालिका, बसा. लक्ष्मीबाई निफाडकर, बसा. भाई साहेब आपलं काय ठरलंय? तुम्ही मला अहो जाओ केलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही. अगं पण आजची बातमीच तशी आहे, कालच उत्तर प्रदेश सरकारनं तुला सर्वोत्कृष्ट स्त्री व्यवस्थापिका म्हणून हे 50,000 बक्षीस दिलंय. हिअर इज द कॅश. भाईसाहेब मी मला? होय, आणि कंपनी तर्फे सुद्धा आम्ही तुला पुरस्कार देणार आहोत. भाईसाहेब तुमचे उपकार मी. आपलं काय ठरलं? तू परत उपकाराची भाषा केलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. बर मी निघू आता, मला मीटिंगला जायचं. मी आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. प्राऊड? आय एम प्राऊड ऑफ यू. हा हा प्राऊड. विलास मला आपलं ऑफिस साधारण किती रुपयाचं बक्षीस देईल रे? 25,000. 25,000 म्हणजे बक्षिसाचे 75,000 रुपये. ए विलास, मला थोडस कर्ज मिळू शकेल? कर्ज? हा, थोडस म्हणजे तसं थोडस नाहीये, जरा जास्तच आहे. 8 लाखाच. 8 लाख? मला भाई नाही, मला विचारावं लागेल. विचारून उद्या सांगतो. पण एवढे पैसे कशा जाणी?
सांगेन केव्हा तरी। बघताय ना? हो मला वाटलं बायकोकडे बघताय। नाही नाही तुम्ही पुढे बघा। नमस्कार साहेब, बसा ना, बसा बसा ना, काढायला मग काढा, चला 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 काढा, लवकर काढा, चला काढा काढा। अहो एक काय करताय का तुम्ही? बघा भाई साहेब म्हणाला होत्या टीव्ही परवडत नाही, पुढे घ्यावा तरी बघू। भाई साहेब कोण सांगणार, या घराचा मालक मी आहे। मग तुम्ही हप्ता द्या ना, ठेवतो मी टीव्ही। हे जोड रे, जोड वायर। हा काढा साहेब, 3 महिन्याचा हप्ता काढा। नाही मी काय म्हणतो, माझ्याकडे हे काढा रे, काढा, चला काढा काढा। ऐका, काढू नका, माझा ऐका। हो तुम्ही गप्प बसा। परवडत नाही कशाला टीव्ही घेतात, सावकाश सावकाश सावकाश। हा चला माझा ऐका ना, त्याला ऐकलं आम्हाला फुकटचा त्रास एवढं मला नाही घ्यायचं। आता नाही जमले पैसे द्यायला, एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? अहो पिक्चर संपल्यानंतर टीव्ही उचलला असता तर काय जग बुडालं असतं। जाऊन द्या आपण समोरच्या साईड जाऊन बघूया। आता टीव्ही नाही म्हणजे फार सुना सुना वाटेल हो, पण काय करणार, बायको नोकरी करते म्हटल्यावर थोडस पडत घ्यायलाच पाहिजे नाही का? आणि आता बँकेत प्रमोशन मिळणारच आहे ना तुम्हाला, अभ्यासाची सुट्टी संपली म्हणजे घ्या हो टीव्ही। येतो बरं बाबा, मला टीव्ही पाहिजे, आत्ताच्या आता टीव्ही पाहिजे। पिंकी आज की नाही तुझ्या बाबांना एक सरप्राईज देऊया। काय आणलंस तू? आता बघ तर अगदी खुश होऊन जातील ते। बाबा पिंकी प्लीज प्लीज। मला माहिती तुम्ही का रागवू लागते, पण मी आणलेलं तुम्ही बघाल तर तुमचा राग ताबडतोब निघून जाईल। अहो टीव्ही परत आणता येईल, पण मला मिळालेलं बक्षीस आणि टीव्ही मिळून 1 लाख रुपये आले त्या बडव्याच्या तोंडावर मारा ते। हे घ्या हे घ्या। टप टप साखरेचे थेंब टपकतायत तोंडातून, कधी हसून कधी रडून पुरुषांवर मात करता तुम्ही बायका। तू राक्षसी आहेस, हसून हसून मारणारी हडळ आहेस तू। हे पैसे तू माझं नाक कापण्यासाठी आणलेस ना? माझं नाकाचेपणा सारे जगाला दाखवून द्यायचं ना तुला? बोल, सांग सांग जाऊन सारे जगाला की माझा नवरा घरात बसून फुकटचे तुकडे तोडतोय आणि मी बाहेर जाऊन भरभरून पैसे आणते, माझ्या सस्पेंड झालेल्या नवऱ्याचे हे पैसे भरायला मी आणते। बोल। अहो ते पैसे भरता यावे म्हणूनच नोकरी करते ना मी। मग आपणच आपली बेहाब्रू कशाला करून घेताय? बेहाब्रू बेहाब्रू तू माझी करतेस। ऑफिसात फ्रॉड म्हणून शिका लागला ना तरी मला चालेल, पण एका बाईच्या जेवार जगणारा नामर्द असं म्हणून घ्यायला तयार नाही मी। माझ्या कष्टाचेच पैसे आहेत ना ते, माझ्या घामाचे मेहनतीचेच आहेत ना, मग बायकोच्या कमाईचा पैसा घेतला तर त्यात अपमान वाटून घेण्याचं कारणच काय? कारण त्यातली पई न पई मला हसते दिवसते। कमवायला लागल्या बायका की नवऱ्याला गुलाम करून टाकतात, तुला सुद्धा तुझ्या कमाईचा गर्व झालाय काय? मी कधी अशी वागलेली नाहीये, उलट उलट दरवेळी मीच पड खाल्लेली आहे। जेव्हा तुम्ही कमावत होतात तेव्हा माझ्याशी कसे वागत होतात आठवा आठवा जरा? तुमच्या हातात चहा देण्यापासून तुमचे बूट पुसेपर्यंत काम करून घेत होतात, आणि आता मी कमवायला लागल्यावर कसे वागताय? कधी दारात हसत मुखाने स्वागत नाही की कधी साधा चहा सुद्धा विचारला नाही। अच्छा, 4 दिडक्या कमावून मला तुझ्या तालावर नाचणार अस्वल करायचं होत तरीच तरीच एवढा नोकरी करण्याचा उत्साह? उत्साह नव्हता, पण तुम्हाला संसार करायला झेपला नाही म्हणून नाईलाजाने घराबाहेर पडले मी। आणि मग लक्षात आलं माझी बुद्धी माझे गुण चुलीतच जळून गेले असते। मी घर सावरलं याचं कौतुक तर सोडाच, पण माझ्यावर भलते सलते संशय घेता तुम्ही? नोकरी केली किंवा नाही केली आम्ही बायका म्हणजे तुम्हा पुरुषांना गुलामच वाटतो। जास्त लेक्चर झाडू नकोस, कळलं? हे तुझे उपकार आहेत ना, मला नको आहेत, मी समर्थ आहे माझा कमवायला, माझ्यावरचं संकट निस्तरायला, कळलं? Thank you.
असे रागून कुठे गेले ग? मला नाही माहित. मग ते परत कधी येतील? मला माहित नाही. उगाच नसते प्रश्न विचारत बसू नकोस. हातपाय धुवून घे आणि कपडे बदल. तू आता काही लहान राहिलेली नाहीस. पण मला भूक लागली ना. अगं मग मी काय करू? तुझ्या बाबांनी काय केलं असेल ते घे. जा जा स्वयंपाक घरात. नाही ओरडू नको ना ग. रागावलाय कालचा प्रकार एवढा मनाला लावून घेतलात. सॉरी सॉरी म्हटलंय ना. पण मला आता त्याची गरज नाहीये. माझा नवरा माझ्या पैशाला हात लावायला सुद्धा तयार नाही. त्याचा दोष नाहीये रे. परिस्थितीनेच आम्हाला कोंडीत पकडले. बँकेने त्याच्यावर अफरातफरीचा खोटा आरोप ठेवून त्याला सस्पेंड केले आणि त्यामुळेच तो जरा चिडचिडा झाला. ए तुम्हाला अनिगाना नांगिनन काय उपयोग? आता 15 दिवसच उरलेत मुदतीचे. 15 दिवसात 9 लाख आम्हाला नाही भरता येणार. आणि जाऊ दे, नशिबातलं कोणाला टाळता येतं. मला तुला आपण दोघांनी ठरवलं तर आपल्याला आपलं नजीक बदलता येत. म्हणजे तू बघत माझ्या मनोरंजन आणि मजा. मग कुठे तू बघत? जण अगं नुसता तमाशा बघ. तमाशा तमाशा.